आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संजय गांधी पेन्शन योजनेवरून शुरुआत गोंधळ. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने संजय गांधी विभागाच्या अव्वल कारकून सौनम्रता चौगले रुग्णालयात दाखल. सासनेंच्यावर कारवाई करा, महसूल कर्मचाऱ्यांची मागणी. महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, रयत क्रांती संघटनेची मागणी. शिरोच्या तहसील कार्यालयात आज संजय गांधी श्रावणबाळ व अन्य पेन्शन योजनेसाठी महसूल विभागानं तालुक्यातील लाभार्थींना बोलावलं होतं. या दरम्यान झालेली बाचाबाची ही आता टोकाला गेली आहे. शिरोळच्या तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात शिरोळ तालुक्यातील परवा मंजूर झालेल्या पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना फोटो आणि सही अंगठ्यासाठी बुधवारी बोलवण्यात आलं. येथे मोठ्या संख्येने जवळपास 80% लाभार्थी दाखल झाले. लाभार्थी रांगेत उभे होते आणि अधिकारी फोटो आणि सही घेत होते. सुरुवातीच्या 1 तासानंतर लाभार्थ्यांची संख्या पुन्हा वाढली. जवळपास 650 ते 700 लाभार्थी असावेत एवढी गर्दी झाली आणि या कागदपत्रांच्या पडताळणीवरून येथे बाचाबाची सुरू झाली. दरम्यानच्या कालावधीत शिरोळ पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी सुरेश सासने आणि लाभार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात नेलं आणि लाभार्थ्यांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. यावेळी लाभार्थ्यांनी सुरेश सासने व आम्हा सर्वांनाच अटक करा, आमचा गुन्हा काय, आम्ही भारतीय नागरिक आहोत, पेन्शन मागणं गुन्हा समजला जातो का, एकाच वेळेला एवढे लाभार्थी बोलवले का, असा प्रश्नांची सरबत्ती सुरेश सासने यांनी केली. दरम्यानच्या कालावधीत संजय गांधी विभागातील अव्वल कारकून सौनम्रता चौगले यांना शिरोळच्या दत्त कारखान्यावर उपचारासाठी दाखल करण्यात आलं. येथील वैद्यकीय सूत्रांनी यावेळी सांगितलं, प्रकृती चांगली आहे, उपचारांना साथ देत आहे. फाटावर आहेत, त्यांचं काय करणार, ते विचार नाही आहे. त्यांचं काय म्हणणं माहिती आहे की तो कोण येणार नाही, त्याची पेन्शन कॅन्सल. गावात होत होते काही नाही, तिथंच या म्हणजे हुकुमशाही आहे काही. शिलदारांच्याकडे हेलपाट घालून पेन्शन मंजूर करून घेतली. पेन्शन मंजूर करून घेतल्यानंतर शेवटचं जे काम असतंय की पूर्वी आम्ही कागद सगळी त्यांना तिथं गावातच द्यायचो, पण तहसीलदारांच्या हेकेखरापणामुळं आणि नायब तहसीलदारांच्या बंडामुळं, म्हणजे त्यांनी काय सांगेल तेच ऐकायचं तहसीलदारांना, अशा वागण्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी मानसिक त्रास झाला. सगळ्या लोकांना या म्हणून तुम्हीच सांगता आणि आल्यानंतर आम्हाला छातीत कळ आली म्हणता आणि तहसीलदार कार्यालयातले त्याचं कारण सांगून सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या त्या अधिकाऱ्यांच्याकडे सगळेजणी केलं आणि लोकांच्या सगळ्याच या शिरोळ तालुक्यामध्ये लोकांना भेटीत धरायचं काम या ठिकाणी केलं. आज या ठिकाणी आम्हाला हे कागद सगळे घेऊन या म्हटलं, आम्ही सगळे कागद घेऊन आलो आहे आणि आत्ता काय तर ठरलं गायकवाड साहेबांच्या पाशी की ही कागद काय ज्या त्या गावामध्ये जायचं आहे, आपण ही दिलेली कागद साहेब तिकडेच घेऊन जायचं आहे. खरं वास्तविक एवढा त्रास एवढा वयस्कर लोकांना करू नये ही आमची अपेक्षा होती, पण गायकवाड साहेबांनी पण समजून घेतलं नाही आमचं आणि गायकवाड साहेब आमच्यावर कारवाई करतो म्हणून इकडे आणले. माझं मत आहे, साहेबांनी जर माझं समजून घेतलं असतं तर तिथलाच विषय तिथं समजून गेला असता आणि काम चालू झालं असतं. पण राहू दे, आता झालेलं काम आहे. आपण या ठिकाणी सगळेजण आलो आहे, आम्ही एक पाऊल या देशाचे नागरिक आहे, त्या मानानं आम्ही एक पाऊल मागं घ्यायचं. आम्ही म्हातारे आहे, वयस्कर आहे, आम्हाला त्रास केला तेवढा आम्ही त्रास भोगलो आहे, ह्याच्यापेक्षा आणि भोगायची पण आमची तयारी आहे, आमची हिंमत आहे आणि आम्हाला ज्या जे घ्यायचं आहे आपण संपूर्ण सगळेजणी हक्काने घेतलं आहे आणि हक्काने त्या ठिकाणी नाही मिळवून घ्यायचं. आपण आम्हाला नाही या ठिकाणी मिळालं आहे आणि गायकवाड साहेबांनी त्याची जबाबदारी स्वीकारल्यात की सगळ्यांना गावागावामध्ये मंडलमध्ये सगळ्यांच्याकडे पोहोचवतील आणि हे जर काम आता गायकवाड साहेब सांगितल्यात त्याप्रमाणे जर झालं नाही तर गायकवाड साहेबांच्या पोलीस स्टेशनवर एक शिरोळ तालुक्याचा महामोर्चा या ठिकाणी घेऊन यायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला शिरोळच्या तहसील कार्यालयासमोर PSI समीर गायकवाड यांनी सुरेश सासने आणि संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांची समजूत काढली आणि यावेळी त्यांनी सांगितलं की महसूल कर्मचाऱ्यांनी यापुढे अशा स्वाक्षऱ्या आणि फोटोसाठी सर्कलवाईज बैठका घेण्याकरता होकार दिला आहे. रोजीरोटीने काम बुडवून तुम्हाला यावं लागणार नाही आणि आपण आंदोलन करू नका, आमरण उपोषणाची गरज नाही. पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विद्याधर कोठावळे आणि शोभाताई पांधारे यांनी लाभार्थ्यांना घरी जाण्याचा संदेश दिला. तर तिसऱ्या बाजूला शिरोळ तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव KS गावडे, RS दवडे खाडे, PS शेळके, ST लोखंडे, RM आर्गे, MU आवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुरेश सासने यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यांनी शासकीय कामात व्यत्यय आणला, जोरजोराने ते ओरडले, दमदाटी दिली आणि उद्धट वर्तन केलं.
त्यामुळे अव्वल कारकून सौ नम्रता चौगले यांची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी आणि बेमुदत आंदोलन अशी भूमिका त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवली. रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे तालुका अध्यक्ष विद्याधर कोटावळे म्हणाले, सुरेश सासणे यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल केलं असून ही घटना महसूल कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे घडली आहे. आमच्या महिलांना लाभार्थ्यांना जे अनुद्गार काढले त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आम्हीही पोलिसात याबद्दल तक्रार दाखल करणार आहोत. शिवाय जोपर्यंत या घटनेची सखोल चौकशी होऊन महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत रयत क्रांती शेतमजूर संघटना लढा देत राहील, आंदोलन करत राहील. आमचा प्राण गेला तरी चालेल, पण गरिबांसाठी लढे आम्ही थांबवणार नाही. आंदोलन चिरडणं, गरिबांना मारून तोडून टाकणं ही भूमिका जर शासनाची असेल तर यापूर्वीही इंग्रजांनी जे केलं तसं आज घडणार असेल तर आम्ही आता लाठीकाठी घेणार नाही, दगड मारणार नाही, उद्धट बोलणार नाही आणि जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला तर जेल कमी पडतील. आम्ही प्रतिकार जाणीवपूर्वक करणार नाही असे ते म्हणाले. महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. मी या लोकांच्या साठी न्याय मिळावा म्हणून प्रत्येक वेळा आम्ही आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळत नाही म्हणून आम्ही आंदोलन करणार होतं. त्यांना लेखी पत्रही दिलं होतं पण आचारसंहिता आहे आणि त्या कायद्याचा भंग व्हायला नको म्हणून आम्ही आंदोलन मागं घेतलं आणि आंदोलन मागं घेऊन लोकांची राहिलेली आता जे मंजूर करून घेतले आम्ही 1135 लोक या लोकांची कागदपत्र द्यायची होती शेवटची त्या ह्याच्यामध्ये म्हणून आम्हाला त्यांनी बोलवले होते. काय म्हटले तहसीलदार साहेबांच्या नायब तहसीलदार की तुम्ही सगळेजण या, मी एका दिवशी सगळ्यांची कागदं घेतो आणि तिथे गेल्यानंतर कणे त्यांना ते सण झाला नाही एवढी लोकं आलेले बघून तब्येत बरं नाही म्हटले गेले जाऊ द्या ठीक आहे आणि पण आम्ही आंदोलन करायच्या हेतून आलो नाही. आम्हाला फक्त बोलवलं होतं ह्यानीच आणि कारवाई पण ह्यानीच करतो म्हणाल्यात हे चुकीचं करणाऱ्यात हे बरोबर नाही आणि इथं आता ते सगळा विषय संपला त्या ठिकाणी सगळं ते कागदं घ्यायची ठरली ज्या त्या गावात घ्यायचं ठरलं आणि द्यायचं ठरलं असं करून झाल्यानंतर गायकवाड साहेबांनी मध्यस्थी केलं आणि गायकवाड साहेबांना आम्ही जबाबदार धरलंय. जर गायकवाड साहेब तुम्ही सांगता तर जर झालं नाही तर उद्या पोलीस स्टेशनवर मोर्चा आणणार, भागणं मग नाकारायचं नाही अशा पद्धतीने सांगून या ठिकाणी मी आम्ही जे धरणं धरलं होतं ते बंद करून आम्ही थांबू. मॅडम जे आहेत त्यांना चक्कर आली आणि बीपी वाढून शुगर वाढून त्याचे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. तर मी आरोग्य साहेबांशी आणि तहसीलदार साहेबांशी चर्चा केल्यानंतर या लोकांना परत या ठिकाणी इतक्या लांबून यायला लागू नये. म्हातारे कोतारे आहेत, आजी आजोबा आहेत, त्याचं वय नाही किंवा त्रास होतो तर अशा अनुषंगानं तुमच्या लोकांना परत तहसील ऑफिसला यायला लागू नये. तुमच्या तिथं मंडल लेवलला ते कॅम्प घेत आहेत आणि मंडल लेवललाच गावाच्या जवळ तर 7-8 तालुक्यांचं मिळून एक मंडल असेल, त्या ठिकाणी ते रजिस्टर येतील, त्यांचे लोक येतील, त्या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि तुमची कारवाई होईल. ठीक आहे, अशी चर्चा झालेली आहे. ह्याच्या बाबतीत सर्वांना सांगितलेलं आहे, मॅडम होते सोबत किंवा हे होते